वही तो बोले कि वो करती हूँ स्टार्ट कर मैं निकालती और फोटोज निकालने वगैरह भी बिल्कुल अच्छा नहीं लगता रहते हैं कुछ कुछ ऐसा हाँ? रिजर्व रखते हैं खुद को फोटो हमसे ही काटत नहीं फोटो जो ही काटत नहीं पसंद नहीं बेटा वीडियो बनाना पसंद नहीं फिर हम निकाले के नहीं निकाले मम्मी हाँ बोलती है आप नहीं बोलते हो एकदम माइंड फ्रेश रख के बैठो एकदम स्माइल क्या हो काय तू असं लक्षात नको घेऊ की व्हिडिओ बनवत आहेस तुझं तू स्ट्रेट सर धोया आहे ना मला नाही समजलं ना काय नाही ती जसं कट करतो ना आम्ही तिथूनच आम्ही शूट करतो असं जास्त करून करून मग नाही आता ती जिथून कटिंग करते ना जिथं वर्क करतो ना तेच आम्ही शूट करतो बस ये एक बार करेंगे किती दिवसापासून येतो तुम्ही आमच्याकडे मी तर मी चार चार महिन्याने करते ना त्यामुळे तुमच्या लक्षात नसेल पण एक दोन वेळा तर तुम्हीच केलाय बाकी तर तुमचे आता मी मागे आलेले पण गर्दी खूप होती म्हणून मग गेले ते स्ट्रेटनिंग चाललेलं नंतर म्युझिक टाकता नाही म्युझिक नाही ऍड करत आम्ही फक्त रील्सलाच म्युझिक टाकतो बाकी जे लॉंग व्हिडिओज असतात ना ते आमचे नॅचरल असतात आम्ही असे टाकत नाही त्यामुळे ते आवडतात लोकांना आणि आमचे लॉंग व्हिडिओ जास्त चालतात कधी कधी एक एक तासाचे असतात आवडतात हेअर कट म्हणजे कसा हेअर कट करायचा फेशियलचे काय रेट आहे चार्ट आहे बघ तिथे फाईल ठेवली ना फाईल सेट करते स्कूलला ओपन ठेवूनच जाते का पोनी बांधून जाते आता एवढे शॉर्ट केल्याच्या नंतर बेटा पोनी बांधणार का ओपन ओपनच आता ओपनच आणि जर तुला दोन पोनी बांधायचे असतील तर मग कशा बांधणार ते नाही ते असे ना बोलणार इथपर्यंत इथपर्यंत केस आले की ते बोलतात मोठे केस झाले तरच म्हणतात पण एवढे जर शॉर्ट केसांमध्ये जर तुला पोनी बांधायची असेल तर नाही मी बांधणार नाही आणि जर आम्ही बांधून शूट केलं तर तुला चालेल नाही नाही म्हणजे ऍक्च्युली काही व्ह्यूअर्स म्हटले की लहान मुली ज्या असतात त्या बॉब कटमध्ये कसं त्यांना बांधता येत नाही मॅनेज करता येत नाही केस तर बॉब कटमध्ये दोन पोनी बांधून दाखवा की लहान मुलींची तुम्ही कशी करता नाही बा ओके ठीक आहे तुझ्या तुझ्यापेक्षा जी छोटी मुलगी असेल ना तिची आम्ही करून दाखवू ओके तिचे फेसला सूट नाही होणार बेटा कारण की तिचं फेस हाईट खूप आहे ना तिची तर त्याला दोन फ्रंट का दोन साईड इक्वल हा इक्वल एक चेक करो क्योंकि वो साइड का थोडा सा छोटा और इधर का बड़ा दिख रहा है अच्छा इतना ही ठीक है उसके लिए क्योंकि उसका हाइट काफी अच्छा है ऐसे रहती नहीं है किसी की हाइट इतनी अच्छी
तुमची पण हाईट छान आहे ना, तिच्या पप्पांची पण चांगली असेल म्हणून ती इतकी छान आहे हाईट तिची. आता किती हाईट आहे तिची? 5 असेल. नाही माझीच 5'2" वगैरे असेल. माझी 5'5" आहे. पण ती तुमच्या हाईटलाच आहे ना? आहे, थोडी कमी. 5'3" 5'4" असेल तिची. हा 7 स्टँडर्ड मध्ये एवढी चांगली हाईट म्हणजे खूपच खरं ना. ते सगळ्यांना वाटत बापरे ही 7वीला. आणि तिथे एज पण नाही आहे ना, 2011-12 वर्षाची ना. ऑक्टोबर 7 एंड म्हणजे 12 वर्षाची. स्कूल मध्ये पण लवकर असतील 1 वर्ष आधी. मुळात मम्मी पप्पांची हाईट चांगली असल्यामुळे तुझी पण छान आली एकदम. फक्त मेकअप शिकण्यासाठी वगैरे असं काही कोर्स आहे? कुठे क्लास कोर्स का ड्युरेशन? मॅम हां आपको पेशंट कराना है. एक 2 मिनिट हा मॅम, बेड जाऊ आप उतर जाऊ उतर. इधर से मैच करो, रुक रुक रुक, इधर से मैच करते पीछे जाने का. हेलो
ड्राई स्किन नहीं है ना बेटा, वो बोल रहे मेरी कॉम्बिनेशन स्किन है। हाँ, तो ऑयल कंटेंट ज्यादा है उसमें, तो वो फ्रूट बोल रहे ना, तो उनको फ्रूट ही दे। वो सूट हो रहा बोल रहे ना फ्रूट, तो फ्रूट ही दे। तो बोल क्या के ऊपर? हाँ नहीं, मैं जाते टाइम बोलना मैम ने बोला ड्राई स्किन के लिए जाता है, तो उनको फ्रूट ही दे। बड़ा बेवजह क्लाइंट को तकलीफ नहीं होनी चाहिए। डी टैन ने काय होतो? टैन रिमूव होतो, काळपट पण असू शकतो। अच्छा, म्हणजे उन्हाने झालेला की? ठीक आहे, एवढा अजून कमी करायचा नको एवढा। ठीक आहे, पोनी बांधून बघायची? नाही बघ ना सानू, मी बांधून येते। नाही ओके, नाव काय बेटा तुझं? सानवी। सानवी, आपण तू सेवन स्टँडर्ड मध्ये ना? हां। तर आपण तू स्कूलला, आता तुझा बॉब कट केलाय, तर आपण तू स्कूलला जाताना तू दोन पोणी बांधून कशी जाऊ शकते ते आपण पाहणार होता। एवढंच नॉर्मल तर हे, आणि मम्मीला सांगतोय आम्ही तू दोन पोणी कशी बांधणार आहे ते। किती गोड दिसतेस बघ बरं, दिसतेस की नाही? किती गोड दिसते मागून सगळे कसे होतात? थोडे काहीच नाही बेटा, आपण फक्त समोरून घ्यायचं, फक्त पाठीमागून नाही। शॉर्ट हेअर मध्ये दोन पोणी स्कूल गोइंग गर्ल कशी करते तेच फक्त आपल्याला नोटीस करायचंय ना बेटा। बरं, किती गोड दिसतेस, खर सुंदर दिसते, मोठी स्माईल लाजते ती। तिला असं वाटलं आता मम्मीने मला शूट केलं म्हणल्याच्या नंतर रेग्युलर मला अशी स्कूल मध्ये पाठवेल ती मम्मी आहे ना। वा किती सुंदर दिसते। यस हॅलो जरा नाही नाही हो बरं ठीक आहे चल आता मी बघूया का मी? अगं मला तर बघू देत ना। स्माईल कर, स्माईल कर, चेहऱ्यावरती स्माईल आहे, किती छान मस्त दिसते। नाही खरंच गोड दिसते, अशी तू बांधून जाऊ शकते जर थोडेसे सपोज मोठे झाले हेअर, तर तू बांधून जाऊ शकते, काही असा प्रॉब्लेम नाहीये। स्माईल ठीक आहे ना? बरं ठीक आहे, नाही द्यायची बरं। वन पोनी बांधून पाहिजे का? मी बांधते, मम्मीच बांधणार, मी हातच नाही लावणार, मी फक्त सेटिंग करून देणार आहे झाल्यावर सगळं। बिलकुल म्हणजे बिलकुल नाही मी करून देणार। इथे 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 बांधायची इथे ग इथे खरं ना? नाही बनणार, बघूया। इथे इथे किती गोड दिसते बघूया, आपण फक्त ट्राय करतोय बेटा। अगं यांना आयडिया द्यायची लोकांना की तुला है ना मी हाँ बस संपले कसे केअर करू शकता? नाही पाठीमागून द्यायचंच नाहीये, दाखवायचंच नाहीये, समोरून दाखवायचं की अशी वन पोनी कशी दिसते। नाही दिसत छान मम्मा। यस बस बस बेटा, फक्त हे ना आपल्याला फक्त पाहायचंय की छान दिस। नको नको सोडून टाका, ते शॉर्ट आहेत ऍक्च्युली, बॉब कट मध्ये अशी वन पोनी खाली येतच नाहीये।
एवढं ओके आहे ना रे, है ना सानू? काय एवढं ओके? कारण की ती हाईट चांगली असल्यामुळे जास्त शॉर्ट पण तिच्या फेसला सूट नसतं. किती गोड दिसतेस बघ, दिसतेस की नाही? स्माइल कर बघ, खाली कण कर बेटा. नाही नाही गरज नाही. नेक्स्ट टाइम आपण इथेच कर.